Hep hazırladım ama ya yazılama sordunuz bana. Başladım, dediğimiz ya sınıf kuncuyuz, mülle sürsem. Yazı sayı dumala, kalabozit, tırsta sazalarınları. Anneler kredi, hep kredi. Bence, zor kredi kapıda Hani hep hazırladı ayır, bana yalan tırsta Ertirizdi. Hani yalan marka hettiriz. Maja tunu manazdı pallas markan da hape pare. Hani yazı maja trista markan da praktikin kısın. Asıl neydi? Hece ya bir şey yazdı diye praktikin la hece. Yatsı trist marka maja. Orta bir şey yazdı. Yatsı trist marka veriyorsun. Mekumalar kalla sarıydılar. Tıyı aplayalar, dörtçü başarılar. Sayılırdın bir şey ahir. म्हणजे साडेतीनशे मार्क आपल्याला या थेरीचा पेपरला आहे आणि जवळपास साडेतीनशे मार्क हे आपल्याला प्रॅक्टिकलला आहे आणि 150 मार्क परत पुढे सराव पार्ट फायनल पार्ट याला 150 मार्क तुम्हाला इंटर्नशिपला आहे असा 1000 मार्कांचं आपला हा सेकंड इयरचा सिलेबस आहे मग याच्यामध्ये प्रॅक्टिकल जास्त आहे आपल्याला जो कालाय सांगितलं की 25-30 फाईल्स अहवाल आपल्याला तयार करून द्यावे लागतात जाऊ द्या त्यामध्ये जास्त वेळ न जमसता आपण हे पाहूया ते आपला जो विषय आहे पाठ्यक्रम रेडिओचा 29 मूल्य शिक्षणाचा प्रॅक्टिकल काय आहे तर या प्रॅक्टिकलचं नाव आहे मूल्य एकता हे प्रॅक्टिकल आपल्याला पूर्ण करायचे आहे आता हे प्रॅक्टिकल पूर्ण करत असताना कोणतं काय करायचे तर याच्या संबंधामध्ये आपल्याला सांगता येईल त्याचे काही उद्दिष्ट दिलेले बघा हे प्रॅक्टिकल करताना ते एकता मूल्याचे मूलभूत तत्व ज्ञात होण्यास मदत करणे म्हणजे आपल्याला जे प्रॅक्टिकल घ्यायचे विद्यार्थ्यांसमोर आपल्या छात्र सभागृहाच्या कालावधीमध्ये तर एकता इंटिग्रेटेड एकता या मूल्याचं इक्वॅलिटी म्हणू आपण इंटिग्रिटी म्हणू एकता या मूल्याचे मूलभूत तत्व विद्यार्थ्याला ज्ञात होण्यास मदत करणे शाळेमध्ये एकता कृती घेण्यास प्रेरणा देणे मूल्य एकता मूल्य रुजवण्यासाठी काही सहभागी पद्धतींची ओळख करून घेणे आता हे तीन उद्दिष्ट आपल्याला या प्रात्यक्षिकाचे ज्याला 30 मार्क आहे हे नेहमी सांगतो मी कारण हे कंपल्सरी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे मूल्य शिक्षण घेतलेल्या आणि वैकल्पिक विषय घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सगळ्यांना मिळण्याचा आधी कालावधी याचा 30 तासाचा आहे याचा कालखंड कोणता आहे तर द्वितीय सत्रामध्ये याचा परिचय करून द्यायचा नंतर स्वतःच्या शाळेत द्वितीय सत्र ते तृतीय सत्र याच्या दरम्यान याची अंमलबजावणी करायची म्हणजे याची अंमलबजावणी मित्रांनो तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यानंतर जेव्हा तुमची शाळा सुरू होईल तेव्हा तुमच्या शाळेमध्ये या प्रात्यक्षिकाची अंमलबजावणी करायची सांगितलं मी सुरुवातीला तर यामध्ये 30 गुण आहेत आता पुढे जाऊ आपण त्या 30 गुणांनंतर आपल्याला त्या प्रात्यक्षिकांमध्ये करायचं काय तर त्याची पार्श्वभूमी बघा या प्रात्यक्षिकाची ते जेव्हा आपण मूल्य विद्यार्थ्यांना देतो तर त्या मूल्यामध्ये सहकार्य हे एक मूल्य त्यानंतर प्रेम हे मूल्य आणि या दोन्हीचं मिळून एक घोषवाक्य तत्व तयार झालंय ते तत्व आहे सहकार्याने प्रेमाची वृद्धी होते या तत्वाचा विचार करून आपण ज्या विद्यार्थ्यामध्ये शिकवणार आहोत किंवा आपल्या वर्गाला जे विद्यार्थ्यांना आपण घेणार आहोत प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये संघ भावना एकता निर्माण करणे एकता जर एकता असेल तर आपल्याकडं एक गोष्ट सांगितली जाते बाजूने तर एक लाकूड तोडायला एक ताशी तोडायला जास्त म्हणजे जास्त बळ नाही लागत पण 4-5 काठ्यांचा समूह जर आपण तोडायला घेतला तर तोडल्या जात नाही म्हणजे एकता असेल तर एकतेने फ्लॅट वाकतो आणि एकतेचं बळ खूप काही साध्य करू शकतो
Ertse bunu asırtı babi edersen sattır kazdayıza. Ertse sakini platamda sadaşlanmadı. Sahatları Nirman Vahil abi. Mancet platamda kazdayı pastır kazdayı yıkmak Allah zanun yer abi. Sen sakini anet sandır apın vapın sattı. Utanlarsın mola sattır. Mala sangayla mala başta tümse badan veya sayın dalele yakıştır bandan. Tavazı mıkulu peşik sana nazata. Tava hep nakatisi olarak kalta durur. Ta kıyamadın olarak kalta ne yapıyordu söylese. Ta tasat aplada ya biz de sana. Sarakaya mura premasu vizi vizi. Tava kalta sanga bağına tayar vizi. Sanga bağına tayar vizi. Ve aplada ya vizi sangaysa. Hani Ertene cevosti asıklı hasta. Cevosti asıklı hasta yazar. İlla Pertinga Marsu Pasu Bunya. Mitranlı, Apriyala hasta Pulizaydı. Temence ya Pasu Bunya bayranındır. Pertikşi Pertikşi Taygaraydı Apriyala. Pertikşi Pertikşi Madi Pasu Kruti Apriyala Karaydı. Teha Apan Hayu Hayu Pulizavu Yurtayıp Tadun Apan Pavu. Onca Kruti Karaydı. Hele slide sorayı, tabii hele PPT ayı, ni aplar grupa saklanır diye. Ani kumda diye pratik şakası pustak ede. Sıraya, tabanda sıraya, sıraya pratik şakası pustuka. Tumala share ediyor musun? Ya pustuk tabanda. Hele, diye ne? Diye, diye tabanda 35 numarada diye pustak ede aplar. Diye çoğu adarı diye pratik şakapan, paso. Ezamada mi sarılla pas kurdu yapılan arkadaşlar. Ta pas kurdu madun. Ekte kurdu yapan pavuya. Ata payı kurdu konu arkadaşlar yapılala. Ezama tümü tümça şahe madı. Tümça şahe tüm doğun sotantra var vardı. Mulanca doğa doğanca zorya karun. Canna ek matansa parise. Doğun mentas karun. Zeynya sanga. Baka. Aplay dolu var mı reyse? Tuva yakas var mı reyse? Deli salayın pan yakas var mı ne reyse? Dolu var mı diye bir derse reyse? Kan yak var mı asto? Tuva sobata asto. Çamurda çan sabana sapalıca zahle asto. İşte apan dolu var mı reyse? Dolu satınca var mı reyse? Mulanca dolu dolunca dolar kalın. Hep mekan sapalıca dolu min saat kalın reyse sana. O hep mekan sapalıca satar kalan sana. Aza dön minta mıdır kargarız apın canına polise real sağlayıca. Ani son hızlıyla da polise yayın. Son çala pıstıkşı sağlayla lava. Sadar karar lava. Tezim adı tezi nao kaya, tezi çında kaya, tezi avri nuri konca. Kurtun bama da tezi kütür member ayı. Kurtun başım ayı tezi tariye kaya. Ani tiyabir tila, apliyala, avukar vatnara kusti. Konca. He zanur gel sağlay. Hani hep pasamız dedi hani sonrada don benim zamanı hep mesela polise kurun diye sonrada zorlu da polise hani spor çala prezent karışım. He zaten kurucu kraman kayır hani yasa aval ya kurucu kraman kayır yasa aval ya yasa samanda da bizim adam don sotun da var mı diyeceğiz don donca dolar karışıyor don donca dolar kalın pratik zorlular don benim zamanı Sosta da polise kalın gelen sanga yıkmakınca. Ani ha polise sadar karay sanga. Ata ha polise verse kasa. Tatya da nao kaya, tatya çanda kaya, tatya avri nuri konca. Kutum babam da tatya maitri kaya. Tala kariye konca yedesin. Ani tiyar ırtıyla avgal vajnara kustu konca. Ani tiyala mülle yi mandir kaya. Yese bana mahtosu mülle konca. Yer kursu kramantı yer kapilalı karaycı. Kursu kırmanıza zon kare yapan da o. Şey mence ye. Kursu kırmanıza zon. Yerse mazun vasıl zeyva kursun bakan bağına yeti. Çamure açar nati to bazar zano to. Ertemure talil rastlar konce parinam hoşarsar. Se prastır kalan nandu vayse sanga. Mace vizyar çasa to gırsa salap ye. Se vizyar çanda asa sanga ya kadir kostu sanga. Tuva her resursu imaj verir. Ya kal apınca bollar. Ya da anlı sanga ne?
जर आपण हे विश्वजन आपलं घर असं गृहित धरलं तर आपल्यामध्ये आचरण करत असताना प्रत्यक्ष काय बदल जाणवतो, त्या अर्थामुळे कोणता बदल परिणाम होऊ शकतो हे प्रत्येकाला एका कागदावर नोंदवत सांगा. म्हणजे कुटुंबाच्या बद्दल, छोटा समुदाय किंवा आपलं राष्ट्र किंवा जग, मग या हे जे काही आहे कुटुंबाच्या बाबतीमध्ये, छोटा समुदाय म्हणजे समाज, राष्ट्र देश आपला किंवा जग, या बाबतीमध्ये त्याचं काही गैरसमज असतील, काही पूर्वकल्पना असतील, काही पूर्वग्रह असतील, इतरांचा द्वेष करणं, असहिष्णुता इत्यादी अनेकदा हे गोष्ट करायचे. गोष्ट क्रमांक 2 मध्ये एकता हे विश्वची माझे या संकल्पनेवर आधारित कुटुंबाबद्दल काय वाटतो, वागताना काय परिणाम होतो, आपला समाज असेल समाजामध्ये वागताना काय बदल जाणवतो, आचरण करताना काय बदल जाणवतो. जेव्हा आपल्या डोक्यामध्ये आपली फॅमिली म्हणजे सगळं जग असं न ठेवताना आपलं जग म्हणजे कुटुंब अशी भावना जर मनात ठेवली, तेव्हा आचरणामध्ये परस्परामध्ये वागताना काय बदल जाणवतो हे कृती करून घ्या. कृती क्रमांक 3 मध्ये जाऊ आपण. आता या कृती क्रमांक 3 मध्ये काय करायचं आपल्याला, कृती क्रमांक 3. आता हे कृती क्रमांक 3 जे मित्रांनो ते करायचं आपल्याला, ते वर्गाच्या 4 कोपऱ्यात 4 फलक लावा. म्हणजे वर्गाचे जे 4 भिंती असतील त्या 4 भिंतीवर 4 फलक लावा आणि त्या फलकाची नावे पुढील प्रमाणे द्या. कोणती नावे द्यायची, पूर्णता सहमत, अंशता सहमत, पूर्णता असहमत, सांगता येत नाही. हे 4 भिंतीला 4 टायटल शिकवा, फलक लावा. आणि तुम्ही काय करायचं, त्या वर्गाचे विद्यार्थी एका वर्गामध्येच उभा करायचे आणि 4 कोपऱ्याला 4 फलक लावायचे, पूर्ण सहमत, अंशता सहमत, पूर्णता असहमत, सांगता येत नाही. आणि मग शिक्षकानेच असं काही वाक्य खाली जी वाक्य आहेत ती वाक्य आपण उच्चारायची आणि काय घडतं याची नोंद ठेवायची. तुम्ही तर किती शकते मुले किती वेळा फिरतात हे पहा. म्हणजे 4 कपडे आपले, 4 घोषवाक्य आहेत आपले, 4 घोषवाक्यामध्ये विद्यार्थी कन्फ्युजन होईल किंवा त्याला कधी कधी त्याला असं वाटेल की ह्या वाक्याला आपण पूर्णता सहमत आहे, अंशाचा सहमत आहे, पूर्णता सहमत आहे, किंवा काही लोक असं म्हणतील विद्यार्थी तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे तो बदल करेल. मग काय करेल, एक वाक्य उदाहरणार्थ सर्वसामान्य वाक्य उचारायची, त्यामध्ये असं म्हणायचं किंवा आपण वाक्य उचारायचं. कोणतं उदाहरणार्थ, मुलांपेक्षा मुली चाणाक्ष असतात. तेव्हा विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी, तो वर्गातला विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी काय करतो, नेमका कोणत्या कोपऱ्याला जातो, पूर्णता सहमतमध्ये जातो, अंशता सहमतमध्ये जातो, तो पूर्णता सहमतमध्ये जातो, ते सांगता येत नाही अशा याच्यामध्ये जातो. दुसरं वाक्य विचारायचं, इतर खेळापेक्षा क्रिकेटमध्ये मजा येते. हे वाक्य विचारल्यावर काय होतं, कोणता विद्यार्थी किती वेळा कुठं जातो हे पहा, कुठे उभा राहतो हे पहा. त्यानंतर कोणी प्रथम मारले तर आपणही त्याला मारले ठीक आहे. जर एखाद्यानं आपल्याला मारलं विना करत तर आपणही त्याला मारलं पाहिजे असं का. तर त्यावेळी विद्यार्थी काय करतो, कोणत्या याच्यामध्ये जातो, पूर्णता सहमत, अंशाचा सहमत, पूर्णता सहमत किंवा सांगता येत नाही. त्यानंतर तुम्हाला अधिक गुण हवे असतील तर परीक्षेत कॉपी करावी हे वाक्य वापरा. तुम्हाला तो काय करतो, नेमकं 4 कोपऱ्यामध्ये 4 वाक्याच्या वेळी तो कुठं कुठं जातो, तुम्हाला त्याच्यामध्ये काय कन्फ्युजन येतं का, याच्या निरीक्षणाची नोंद करा आणि ती तुमच्याकडे ठेवा. त्यानंतर तुम्ही दुसरी वाक्य उचला ती म्हणजे लिंगभेदाच्या बाबतीमध्ये. आता लिंगभेदाच्या बाबतीमध्ये कोणती वाक्य वापरायची,
तर मुलांनी मैदानी खेळ व मुलींनी बाहुलीचे खेळ खेळावेत असं वक्त उचललं. मग मुली काय करतात, मुलं काय करतात, कोणत्या शिक्षकाकडे ते जातात, पूर्णता समाजमध्ये जातात, अंशता समाजमध्ये जातात, पूर्णता समाजमध्ये जातात, ते सांगता येत मध्ये जातात. त्यानंतर स्त्रियांनी घराची काळजी घ्यावी व पुरुषांनी बाहेरचे व्यवहार पाहावे असं वाक्य उच्चारलं तर काय बदल होतो? विद्यार्थी कोणत्या सायकलकडे जातात, कोणत्या कोपऱ्यामध्ये जातात याचं निरीक्षण घ्या. त्यानंतर मुलींनी मुलांशी खेळू नये. आता हे फुटबॉल हा शब्द आहे, पण आपण म्हणतो की मुलींनी मुलांशी खेळू नये असं आपण उच्चारलं तर काय होतं नेमकं? मुली कोणत्या बाजूला जातात, मुलं कोणत्या बाजूला जातात हे पाहायचं. पती पत्नीने एकत्रितपणे निर्णय घ्यावेत असं वाक्य उच्चारलं तर काय होतं नेमकं हे तुम्ही लक्षात घ्या. आणि कोणत्या याच्यामध्ये मुली जातात हे पहा एकदा. मित्रांनो, आपल्याला पुढे जायचं ते म्हणजे पृष्ठ क्रमांक 3 पाहतोय आपण. त्यामध्ये हे तुम्हाला आधी सांगितलं, पृष्ठ क्रमांक 3 आपण घ्या. 3 पाहिजे का आपण? हा 3 पाहिजे. 3 मध्ये काही वक्ते राहिले अजून, तर त्या 3 वक्त्यामध्ये बघा कोणती ते म्हणजे जातीयतेच्या बाबतीमध्ये काही वक्ते उच्चारा. झोपडपट्टीमुळे शहरात गर्दी वाढते असं शब्द उच्चारा, असं वक्त उच्चारा. तेव्हा काय व्हायचं? पूर्णता समज, अंशचा समज, पूर्णता समज सांगता येत नाही असं. कोणत्या बाजूला ते जातात हे पहा. त्यानंतर व्यावसायिक वृत्ती आपल्या पैशाची खूप काळजी घेतात असं उच्चारा काय घडतं ते पहा. गोरे लोक म्हणजे गौरवर्णीय काळ्या लोकांना गैरवागणूक देतात. गोरी लोक, गोरी माणसं काळ्या व्यक्तींना गैरवागणूक देतात असं उचललं काय होतं हे पहा. त्यानंतर काळ्या व्यक्ती गौरवर्णीय व्यक्ती इथले चाणाक्ष नसतात असं विचारा. म्हणजे काळ्या वर्ण असेल, काळ्या रंगाच्या व्यक्ती ह्या गोऱ्या रंगाच्या व्यक्तीपेक्षा हुशार नसतात असं जर वक्तव्य विचारलं तर काय होते नेमकं हे तुम्ही निरीक्षण करा आणि ते नोंदवा. त्यानंतर एक उच्चारा वाढत्या वयाच्या बाबतीमध्ये. आता वाढत्या वयाच्या बाबतीमध्ये काय विचारता येईल आपल्याला? ते 60 वर्ष वय झाले ते लोकांना निवृत्त करावे असा उच्चारल्यानंतर काय होतं हे पहा. बालकांना प्रौढांचे अधिकार द्यावे असं उच्चारल्यानंतर काय होते? काय शिकावे हा निर्णय बालकांना घेऊ द्यावा असं उच्चारल्यावर काय होतं हे पहा. बहुतेक वृद्धांची काळजी घेणे आवश्यक असते असं उच्चारल्यावर काय होते? ते पूर्णता समाजमध्ये जातात, अंशता समाजमध्ये जातात, पूर्णता असमाजमध्ये जातात, ते सांगता येत नाही यामध्ये जातात असं विचारा. त्यानंतर वर्गाच्या बाबतीमध्ये विचारा. वर्गाच्या बाबतीमध्ये ते वर्ग म्हणजे कोणता? गरीब लोक, श्रीमंत लोक हा वर्ग आपला वर्ग नाही. मग याच्यामध्ये विचारा पहिलं वाटतं येते 80 लोक गरीब असतात काय होतं हे बघा. काय लिहितो ते विद्यार्थी कसं वागतो, कोणत्या कोपऱ्यात लागतो हे पहा. काही राष्ट्रामध्ये कोणीही नेता होऊ शकतो असं उच्चारा काय होतं हे बघा. गरिबांपेक्षा श्रीमंत अधिक हुशार असतात याबद्दल काय घडतं निरीक्षण नव्हतं तुमचं? गरिबांपेक्षा बहुतेक श्रीमंत अधिक प्रामाणिक असतात असं उच्चारा. आणि तो कोणत्या याच्यामध्ये जातो? पूर्णचा समज, अंशचा समज, पूर्णचा असमज तुला सांगता येत नाही याच्या वाक्यामधून जातो हे पहा. मित्रांनो, यानंतर आपल्याला पुढे जायचे ते म्हणजे पृथ्वी क्रमांक 3. आता हे जे सगळे वाक्य उच्चारल्यानंतर आपण हे सगळं हे विचारायचं तर बघा, पूर्णचा समज, अंशचा समज, पूर्णचा समज सांगता येत नाही हे वाक्य उच्चारल्यानंतर त्याच्या नोंदी आपल्याला ठेवायच्या. आणि आपल्याला हे निरीक्षण नोंदवायचं की ह्या कृती ज्या आहेत ह्या कृतीत काही मुले नेहमीच गटबदलतात निश्चित. कारण मुलं काय करतात?
एक वक्त मुसलमान से सबसे यूजन वास तो आपले पॉपुलर बजट तो ना आपले जिसे कई वेला दोन व्यक्ति समझ नहीं आसो जिसे तर कई वेला केवल 1,000 विद्यार्थी भिन्न विचार दिसतो असे का घडले याची चर्चा मुलांना करायचं सांगा आणि तुमचं निरीक्षण नोंदवा. आता याच्यामध्ये हे पूर्वग्रह जर असेल एखादी व्यक्तीला तर त्या पूर्वग्रहाला सुटून राहिल्यास एक वक्तचा निर्माण होत नाही आणि वातावरण दूषित राहते हे आपल्याला सिद्ध होते. यामधून आपल्याला दररोज अनेक व्यक्ती भेटतात, उदाहरणार्थ पोलीस भेटतात, स्त्रिया भेटतात, भाजी विक्रेते भेटतात, ड्रायव्हर भेटतात, रिक्षा चालक भेटतात, असे अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात. त्या प्रत्येका संदर्भात आपल्याला काही फरक जाणवतो तो काय होता ते विद्यार्थ्यांना एकमेकाशी चर्चा करून त्यातील फरक जाणून घेण्यास सांगा आणि त्यानंतर एक कृती घ्या. आता बघा हे ज्या कृती सांगितल्या कृती क्रमांक 3 मधल्या या तुम्ही वर्गामध्ये फलक लावून घेता येईल. म्हणजे तो गट कोणत्या बाजून जातो कधी जातो हे निरीक्षण नोंदवता येईल. किंवा सोपा मार्ग काय करता येईल आपल्याला तर विद्यार्थ्यांना हे वर्गामध्ये बसवायचं रिलॅक्समध्ये त्याची पार्श्वभूमी सगळी समजून सांगायची आणि त्याला फळ्यावर हे 4 वाक्य लिहून काढायची आणि आपण एक वाक्य प्रत्येक कृतीचं एक वाक्य उच्चारायचं आणि त्याला लिहायचं सांगायचं की या वाक्याबद्दल तुम्हाला काय वाटलं. त्याला प्रत्येक दिवशी एका दिवशी ह्या कृती करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी एक दिवस एक कृती करून पहा तुम्हाला अत्यंत चांगलं वाटेल आणि आपल्याला काही मूल्यांचे परिचय आपल्या विद्यार्थ्यांना या माध्यमामधून करता येईल. हे झाल्या कृती क्रमांक 3 माहिती. त्यानंतर कृती क्रमांक 4 आपल्याला सांगितलं की 5 कृती आपल्याला करायचे. कृती क्रमांक 4 आपल्याला करायचे ते म्हणजे तुमच्या वर्गातील मुलांचे 2 समान गट करा. त्या दोन्ही गटांची 2 वस्तूही तयार करा. त्याची रचना आत एक वस्तू व बाहेर एक वर्तुळ असं करा आणि ते करताना प्रत्येक विद्यार्थ्या समोर दुसरा विद्यार्थी येईल याची काळजी घे. आता बघा तुम्हाला इथे सांगून दाखवलेलं आहे 2 वर्तुळ करायचे आपल्याला. या 2 वर्तुळामधून त्याची रचना आत काही विद्यार्थी आणि बाहेर काही विद्यार्थी बघा इथं सांगितलेलं आहे तुम्हाला लक्षात येईल बा हे एक वर्तुळ आहे बाहेरच्या मुलांचं आणि दुसरं एक वर्तुळ आहे बघा हे आत्मधले विद्यार्थ्यांचे एक वर्तुळ आहे. असे 2 वर्तुळ आपण तयार केले आणि प्रत्येकाचं तोंड प्रत्येकाच्या समोर दुसरा विद्यार्थी येईल असा एकमेकांच्या समोर आहे बघा हे विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी एकमेकाच्या समोर तोंड करून बसवा आणि विद्यार्थ्याची वर्तुळा रचना पूर्ण झाल्यावर तुम्ही एक गाणं शिट्टीवर म्हणा. तुम्ही विसल वाजवा किंवा सुट्टी वाजवता त्याच्यावर वाजा. सुट्टी वाजली तर प्रत्येकानं आपल्या समोरच्या विद्यार्थ्याला तुम्हाला जाणवलेला एक गुण चांगला सांगायचा. सुट्टीवर गाणं म्हणा किंवा सुट्टीचा संकेत द्या आणि प्रत्येकाला विद्यार्थ्याला तुम्हाला जाणवलेला एक चांगला गुण सांगायचा. प्रत्येकाचा समोरासमोर सांगताना आतल्याने बाहेरच्या आणि बाहेरच्याने आतल्याचा असे प्रत्येकापुढे असे प्रत्येकापुढे हे गुण घ्या आणि प्रत्येक विद्यार्थी येईल तेवढे प्रत्येकाला आपले गुण ऐकायला मिळतील. आता हे प्रत्येक विद्यार्थ्याला गुण ऐकायला मिळतील असं घ्या आणि म्हणजे एकमेकांचा गुण सांगायला लावा. ते गुण सांगितले आपण तर आपल्या लक्षात येईल ते विद्यार्थी आपल्याला प्रत्येक विद्यार्थी येईल प्रत्येकाला आपले गुण ऐकायला मिळतील. त्यानंतर खेळ संपेल आणि खेळ संपल्यानंतर मुलांशी पुढील मुद्द्यावर चर्चा करा. त्याबद्दल चर्चेबद्दल तुमचे मत सांग. आता कोणते हे करायचं आपल्याला ते आपल्याला कोणतं हे करायचं तर हे मुद्दे कोणते बघा पुढे जाऊ आपण. ते मुद्दे कोणते ते कोणते प्रत्येकाचा गुण लक्षात आल्यानंतर तो लिहायचा सांगा आणि म्हणजे आतल्यानं बाहेरच्या बाहेरच्या आणि आतल्याचा असं प्रत्येक विद्यार्थी
ने आपले गुण सगळ्यांना ऐकायला मिळतील. प्रत्येकाला प्रत्येकाचा गुण सगळ्यांना लावायचा हा खेळ संपला आणि त्यावर तुमचा खेळ संपल्यावर पुढील मुद्द्यावर त्याची चर्चा करा. आता चर्चा कोणती पुढे दिलेले ते चर्चा करताना हे लक्षात घ्या की हे जे मुद्दे मागले त्याचे होते त्याच मुद्द्याचा विचार करायचा आणि ते म्हणायचं. आता कृती क्रमांक 5, आता या कृती क्रमांक 5 मध्ये काय करायचंय ते एकता या मुद्द्यासाठी एखाद्या कृतीचे प्रश्नाच्या अनुषंगाने आयोजन करा आणि प्रत्यक्ष तुमच्या वर्गात ते घ्या. त्यातून तुम्हाला काय जाणवतं हे नोंदवा. आता एकता या मुद्द्यासाठी काही प्रश्न तयार करा. ते प्रश्न तुम्ही तयार करून तुमच्या पुस्तकामध्ये आहे बघा, मूल्य शिक्षणाचे पुस्तक आहे, त्याच्याच वेगवेगळे प्रश्न आहेत एकतेच्या संदर्भामध्ये. ते प्रश्न तुम्ही आपणही स्वतः तयार करू शकतो. एकता म्हणजे काय, आपण सोबत राहिलं पाहिजे का, एकमेकांचे आपण मित्र आहोत का, अशा स्वरूपाचे प्रश्न सांगून ते तुमच्या वर्गामध्ये प्रत्यक्ष तुमच्या वर्गात या आणि तुम्हाला काय जाणवते ते नोंदवा. एकते संदर्भात या प्रत्यक्षात उपयुक्त दिलेली कृती तुमच्या वर्गात करून पहा आणि ती कृती करत असताना बालकांनी निरीक्षण करून तुमचे निरीक्षण एकते संदर्भात नोंदवा व एक अहवाल तयार करा. आता बघा, एक अहवाल तयार करायचा याचा. हे झाल्या 5 कृती. आता या 5 कृतीमधून पुढे आपल्याला अहवालाची रूपरेषा लिहायची. आता रूपरेषा काय लिहिणार तुम्ही, कृती क्रमांक 1 घेतली होती त्यामध्ये आपल्याला हे लिहायचं तर मुलांनी एकमेकांचा केलेला परिचय व त्या परिचयातून निर्माण झालेल्या वातावरणाबद्दलचे तुमचे निरीक्षण. परिचय करताना करतानाचा एक फोटो जोडावा. तुम्ही एका मोबाईलमध्ये तुमचा फोटो घ्या कृती क्रमांक 1 करताना. त्यानंतर कृती क्रमांक 2 मध्ये काय करायचे आपल्याला नोंदवायचे अहवालामध्ये. विद्यार्थ्यांनी एकत्या संदर्भात कुटुंब असेल, समाज असेल, राष्ट्र असेल, जग असेल या बाबतीत त्यांच्या मनातील लिहिलेली मते आणि त्या संदर्भात तुमचे काय म्हणणं आहे, मुलांची मते हे कागद त्याच्यासोबत जोडायचे. त्यानंतर कृती क्रमांक 3 साठीच आहे. वर्गातील 4 कोपऱ्यात 4 बोर्ड लावलेले आहे तुम्ही. पूर्णाचा सहमत, अंशाचा सहमत, पूर्णाचा सहमत सांगता येत नाही. तुम्ही बोललेले वाक्य व मुलांची सहमती या खेळाबाबतचे तुमचे वर्गीकरण तुम्ही जोडा प्लस त्याला फोटो लावा. म्हणजे 4 कोपऱ्यामध्ये 4 फोटो लावा. तुम्ही कोणत्या वेळी काय घडलं याचा फोटो लावा. त्यानंतर कृती क्रमांक 4 काय लिहायचं आपल्याला की 2 गोल करून एकमेकाबद्दल चांगला गुण सांगणे या खेळाबद्दल निष्पत्ती संदर्भातील प्रश्नाबाबत तुमचे मत त्या खेळाचा एक फोटो तुम्ही लावा. कृती क्रमांक 5 ते म्हणजे एकते संदर्भात एका कृतीचे आयोजन करा आणि त्याचा आराखडा तयार करा. प्रश्नाच्या बाबतीमधलं तुम्हाला सांगितलं कृती क्रमांक 5 कसं करायचं. तर या सगळ्या 5 कृती आपल्याला करायचे आणि त्याचं मूल्यमापन एकूण 30 गुणांमध्ये होईल. अहवालातील प्रत्येक गुणाला कृतीला 6 गुण आहेत आणि यापैकी एकूण 30 गुण देण्यात येतील. म्हणजे प्रत्येक कृती आपल्याला करायची, प्रत्येक कृती करताना त्याला प्रत्येक कृतीला 6 गुण आहेत. त्या 6 गुणांमधून एक अहवाल तयार होईल, त्याची एक स्वतंत्र फाईल तयार होईल आणि हे तुमचे मूल्य शिक्षणाच्या बाबतीमध्ये ही फाईल असेल असं आपल्याला यावेळी सांगता येईल. मित्रांनो, हा होता प्रत्यक्ष क्रमांक 19 मूल्य शिक्षण या विषयाच्या बाबतीमधलं हे प्रत्यक्ष. या प्रत्यक्षाच्या बाबतीमध्ये एकूण आपल्याला 5 कृती करून घ्यायचे. त्या 5 कृती कशा होत्या, कोणती कृती त्यामध्ये करून घ्यायची हे खेळाच्या रूपामध्ये आपल्याला हे सगळं आपल्याला द्वितीय म्हणजे दिवाळीनंतर